नमस्कार पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, मागील पाठात आपण मध्यान्नपूर्व व मध्यान्नोत्तर वेळ म्हणजे काय त्याचा अभ्यास केला. त्याला 12 ताशी कालमापन पद्धत असं म्हणतात. आजच्या भागात आपण 24 ताशी कालमापन पद्धत म्हणजे काय असते त्याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मध्यान्नपूर्व आणि मध्यान्नोत्तर अशी विभागणी टाळण्यासाठी 24 ताशी कालमापन पद्धतीचा उपयोग केला जातो. 24 ताशी कालमापन पद्धतीचा उपयोग बस, रेल्वे, लांबच्या बोटी यांच्या वेळा यांचे वेळापत्रक तयार करण्यासाठी सुद्धा 24 ताशी कालमापन पद्धत वापरली जाते. 24 ताशी कालमापन पद्धतीमध्ये दुपारच्या 12 नंतर 1, 2, 3 याप्रमाणे 12 वाजतात याऐवजी 24 ताशी कालमापन पद्धतीमध्ये 1 च्याऐवजी 13, 2 च्याऐवजी 14, 3 च्याऐवजी 15 या पद्धतीप्रमाणे 12 च्याऐवजी 24 वाजतात. यालाच 24 ताशी कालमापन पद्धत असं म्हणतात. डिजिटल घड्याळात जी वेळ दाखवलेली असते ती वेळ 24 ताशी कालमापन पद्धतीनुसार दाखवलेली असते. आपण आता 12 ताशी कालमापन पद्धत आणि 24 ताशी कालमापन पद्धत दोन्हींचा तुलनात्मक पद्धतीने एकाच घड्याळात वेळ वेगवेगळी कशी दाखवली जाते त्याचा अभ्यास करणार आहोत. त्या ठिकाणी आपण एक घड्याळाचं चित्र घेतलेलं आहे आणि या घड्याळीमध्ये दुपारी 2:30 ही वेळ झालेली आहे. 12 ताशी कालमापन पद्धतीमध्ये ही वेळ 2:30 दुपारनंतरची वेळ आहे म्हणून PM असं लिहिलं जातं, मध्यान्नोत्तर वेळ असं लिहिलं जातं. तर 24 ताशी कालमापन पद्धतीमध्ये हीच वेळ 12:00 PM म्हणजे AM किंवा PM च्या ऐवजी 12 नंतर 1:13 आणि 2:14 या पद्धतीने 24 ताशी कालमापन पद्धतीमध्ये ती वेळ लिहिली जाते. यालाच म्हणतात 24 ताशी कालमापन पद्धत. अजून एक उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आपण या ठिकाणी याच घड्याळीमध्ये वेळ चेंज करून अजून एक उदाहरण घेऊ. सकाळी 10:00 ही वेळ या घड्याळीत दाखवली आहे. 12 ताशी कालमापन पद्धतीनुसार या घड्याळीतील ही वेळ आपण 10:00 आणि मध्यान्नपूर्व म्हणजे AM असं लिहितो. तर 24 ताशी कालमापन पद्धतीमध्ये ही वेळ 10:00 अशा पद्धतीने लिहिली जाते. धन्यवाद.